सार्वजनिक बांधकाम विभाग शारा यांच्या मार्फत सावरदिगर ते बिलगाव या रस्त्याचं काम सुरू आहे. या कामांमध्ये खडी फोडणारे, खडी वाहतूक करणारे, ट्रॅक्टरवाले या सगळ्यांची सुमारे 8.5 लाख रुपये मजुरी न देता ठेकेदार फरार आणि आता लोकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. काय काम केलं होतं? खडी फोडे. कत्रे खडी फोडे? 17 बरास. 17 बरासचे किती पैसे बाकी आहे? 10,450. सगळे पैसे बाकीच आहेत का तुझे? तुमची बाईने यांचे स्वयंपाक बी करते. पाणी? पाणी. काय रोज ठरवलं होता? रोज 200 रुपये. किती मजुरी बाकी राहिली तुमची? मजुरी 23,000. 100 रुपये नाही दिले अजून? अजून नाही दिले. आज आवणी वाणे आवणी पोंदे हवा मग तारखे करता करता आज 3 महिनो चालू आहे. अजून नाही पैसे दिले? हा पैसे दिले नाही. त्यांनी चेक दिला आम्हाला, चेक बाउंड झाला. उसनपासून दुकान मंजऱ्या फेत्या लाजन देखाणे काय करून व्हिडिओच्या माध्यमाने पाठपुरावा करून लोकांना गावात जाऊन ठेकेदाराला पैसे देण्यास भाग पाडलं. या कामामध्ये मला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचा मी आभार मानतो. खास करून नंदुरबार जिल्ह्याचे आमचे जिल्हाधिकारी प्रदीप पी साहेब यांनीही मदत केली आणि सार्वजनिक बांधकामाचे कार्यकारी अभियंता श्री गावित साहेब यांनीही मदत केली आणि यांच्या सगळ्यांच्या सहभागामुळे लोकांना मजुरी मिळाली. सीताराम बिल्डरच्या मजुरांची तक्रार होती की पेमेंट झालेलं नाही बुवा सावरदिगर या कामाचं, तर ते आज रोजी संपूर्ण झालेलं आहे. तक्रार नाही बुवा ग्रामस्थांची. किती मजुरी होती एकूण? एकूण 6,54,000. बाकीच्यांना चेक दिले? काहींना चेक दिले, काहींना म्हणजे 90% पेमेंट केलेले. आज वाटप होईये ते तर काल बियरा वगैरे जाणी आम ने आज वाटप नाही आजपर्यंत काल लोकांनी जुडते ते आमरं साल गोई होतं. चेतन जाधव दोडग्या शहादे नाशिक कारी बी तेरा हगल करेन आंदोलन करेन कार्या करतो करून तिने आली फिर्या तो हा हात मंदिर जुडी. चेतन जाधव कदा नाही तो आम हात आजपर्यंत आम मंदिर नाही जुडते वर्ष वाई जातो आमर ते बुखला मोरता आम पेल 4 महिना मोरला तर पण 12 महिना बुखला मोर नाही आता पहिलं करेन आज मंदिर मिळली. या सगळ्यांच्या मेहनतीने सगळ्यांच्या सहकार्याने लोकांना 8.5 लाख रुपये मजुरी मिळाली. लोक खूप आनंदी आहेत. मी चेतन साळवे बिलगाव महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.